नमस्कार, मी प्राची मराठे। पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर। ड्रग्ज प्रकरणी 4 व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून उपयोग नाही, त्यांच्या मुळापर्यंत जाण्याची गरज। सुप्रिया सुळे। पीएमपीएमएलकडे इंधन वेतनासाठीही नाहीत पैसे। दोन्ही महापालिकेकडून तब्बल 183 कोटी रुपये येणे बाकी। कोरोना रुग्णांना घरीच केला जातो ऑक्सिजनचा मोफत पुरवठा। पुण्यातील तरुण मित्र ऑक्सिजन मशीनद्वारे रुग्णांना देत आहेत मोफत सेवा। आणि भुयारी मेट्रो मार्गिकेतील आव्हानात्मक टप्पा पूर्ण। देशात सध्या अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगलवरून बॉलिवूड कलाकारांच्या NCB कडून चौकशा सुरू आहेत। यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे। केवळ 4 व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून काही होणार नाही, तर या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायला हवं असं सुळे यांनी म्हटलं आहे। पुणे जिल्हा परिषद येथे एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलत होत्या। सुळे म्हणाल्या, मी महाविद्यालयीन जीवनापासून तंबाखू विरोधात काम करीत आहे, त्यामुळे अशा गोष्टी समाजात असूच नये असे माझे स्पष्ट मत आहे। या पार्श्वभूमीवर आपण राज्यात तंबाखूमुक्त अभियान राबवत आहोत, तसे केंद्र सरकारने ड्रग्जमुक्त अभियान राबवण्याची आवश्यकता आहे। शाळा, महाविद्यालये, विद्यार्थ्यांना वर्गात अशा गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे। या गोष्टी झाल्यास तरुण वर्ग ड्रग्जसारख्या गोष्टीपासून दूर राहील। सध्या ड्रग्ज प्रकरणी हाय प्रोफाईल 3 महिलांना चौकशीसाठी बोलावून यामधून काहीही साध्य होणार नाही, याला मुळापासून उखडणे गरजेचे आहे, अशी भूमिकाही यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली। मला पती सदानंद सुळे पवार साहेबांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना नोटीस आली आहे। या नोटिसांना आम्ही सविस्तर उत्तर देऊ। ज्या दिवशी आम्हाला ही नोटीस आली, त्याच दिवशी वर्षभरापूर्वीही एक नोटीस आली होती, जे संबंध महाराष्ट्राने पाहिले आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचे काम केले आहे, आम्ही आमचे काम करू, असे सुळे यावेळी म्हणाल्या। नाही नाही, साहेबांना आली आहे, मला आली आहे, उद्धवजींना आली आहे आणि आदित्य ठाकरेंना आली आहे आणि सदानंद सुळेंना पण आली आहे। त्याच्यामुळे आम्हाला 5 जणांना ती नोटीस आलेली आहे। योगायोग असा आहे की एक वर्षापूर्वी जी घटना झाली होती तशीच घटना त्याच दिवशी तो योगायोग जमून आलेला आहे। एक वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रात काय झालं होतं, तशीच ही नोटीस आली आहे। पण मला वाटतं की काही त्याच्यात गए नाही, त्यांनी आम्हाला नोटीस पाठवली आहे, त्याचं आम्ही अतिशय मोकळ्या मनाने त्याचं उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करत आहोत। एक तर मी ड्रग्ज फार कुठची वाजते, मी तंबाखूच्या विरोधात काम करते, त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या कुठल्याही गोष्टींच्याबद्दल माझं मत आहे की ह्या गोष्टी समाजात असूच नाही। पण 3-4 हाय प्रोफाईल लोकांना बोलवून हा प्रश्न संपवणार नाही, कारण का अतिशय गंभीर विषय आहे। मी कॉलेजमध्ये होते तेव्हापासून मला हा विषय माहिती आहे। एकतर आणि ह्या फक्त भारतात होत नाही, ह्या जगामध्ये होतो। एक मोठा कार्टेल आहे कुठल्या तरी, ह्याच एका चॅनलनी एक मोठं एस्कोबारवरची TV सिरियल पण दाखवली होती। त्याच्यामुळे एस्कोप ती टेलिव्हिजन जी सिरियल आहे ती अर्थातच इचक ज्याला कार्टेल म्हणतात इंग्लिशमध्ये, तर हा सगळा जो कार्टेल आहे ग्लोबली सगळीकडे काम करतो। आणि फक्त 3 महिलांना बोलून हा प्रश्न सुटणार नाही, त्याला म्हणतो उसको जड से उखाडणं पडेगा। तर ते जडमध्ये जायला पाहिजे, नुसतं कोणाला तरी हाय प्रोफाईल बोलवून चॅनल्सवर दाखवून त्यांना गाडी फॉलो करून ड्रग्जचा प्रॉब्लेम संपणार नाही। आणि माझं म्हणणं आहे की कोणीही जगात जर करत असेल तर त्याच्यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटर्स, त्याचा शाळेपासून अवेअरनेस, आणि जेव्हा लोकं घ्यायलाच नाही म्हणतील तो बिझनेस पण संपून जाईल। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी जसं नशामुक्तीसाठी किंवा तंबाखूमुक्त महाराष्ट्र असावा ह्याच्यासाठी आम्ही जसं काम करतो, तसंच केंद्र सरकारने एक ड्रग्जमुक्त भारत असा काहीतरी मोठा कार्यक्रम राबवला तर त्याचं आम्ही मनापासून स्वागत करू। पुण्याची लाईफलाईन म्हणून PMPML बस सेवेला ओळखलं जातं। आधीच लॉकडाऊनच्या काळात आर्थिक कंबरड मोडलं असताना आता प्रवाशाअभावी तोट्यात सुरू असलेली PMPML पैशाअभावी बंद पडण्याची वेळ आली आहे। पुणेकरांची लाईफलाईन म्हणून या PMPL बसकडे पाहिलं जातं। पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करण्यात आले, मात्र काही साध्य झालं नाही। आणि त्यानंतर कोरोनाच्या संकटात बंद पडलेली वाहतूक सेवा यामुळे PMPच्या बसची चाकं पंक्चर होण्याची वेळ आली। याचं कारण असं की 2 मार्चपासून पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्याकडून तब्बल 183 कोटी रुपये येणं बाकी आहे। दोन्ही महापालिकांना कोरोनाच्या काळात बस आणि कर्मचारी देण्यात आले, त्यापोटी एकही पैसा मिळालेला नाही, त्यामुळे बस चालवणे कठीण झाले आहे।
इंधन वेतन तसेच आरोग्य योजनांसाठी पैसे नाहीत, सुमारे 90 कोटी रुपयांचे देणे आहे, रोख पैशांशिवाय डिझेल मिळत नाही। MNGL कंपनीने CNGचे 40 कोटी रुपयांची मागणी केली आहे, पैसे न दिल्यास गॅस पुरवठा थांबवण्याचा इशारा दिलाय, त्यामुळे आतापर्यंत वेळेवर पगार होत असलेल्या कर्मचाऱ्यांना या महिन्यापासून पगारासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची वेळ आली आहे। PMPL पुणे बस सुविधा 3 सप्टेंबर आपण सुरू केले आणि सुरू करत असताना दोन्ही महानगरपालिका पुणे व पिंपरी चिंचवड यांच्या आदेश आणि निर्देशाप्रमाणे आपण केवळ 25% एकूण जी बस सेवा आहे ती सुरू करण्यात आलेली होती, ज्याच्या माध्यमातून आज जवळपास 425 बसेस शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या चालू आहेत। ह्या बस संख्या मागील महिन्याभरामध्ये जवळपास 450 पोचलेल्या आहेत। 65,000 प्रवासी च्या पासून ह्याची सुरुवात झालेली होती आणि कालपर्यंत जी आकडेवारी प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 1,58,000 प्रवासी या गोष्टीचा उपयोग घेतात। आपण कोविडमध्ये जर एकंदरीत परिस्थिती पाहिली तर कोविडच्या पूर्वी जी काही प्रवासी संख्या PMPL मध्ये होती ती संख्या जवळपास 1.5 ते 11 लाखाच्या आसपास सरासरी डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पाहायला मिळते। त्या काळामध्ये PMPL चं जे तिकीट फेअर रेव्हेन्यू होतं त्या माध्यमातून जवळपास 1,60,00,000 1,80,00,000 प्रति दिन उत्पन्न आपल्याला प्राप्त होत होतं आणि ह्या उत्पन्नाच्या सरासरीच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून जी प्रत्येक महिन्याला 13 कोटी रुपये पुणे महानगरपालिकेकडून आणि जवळपास 10 कोटी रुपये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून जे प्राप्त व्हायचे या 23 कोटीच्या अनुरूप PMPL मध्ये दैनंदिन चलनाकरता किंवा आपलं उदरनिर्वाह किंवा प्रत्येकाची व्यवस्था करण्याकरता कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती। 22 मार्चपासून मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळेस कोविडमुळे आपल्याला संपूर्ण बससेवा बंद करण्यात आली, हा जो उत्पन्नाचा स्रोत होता तो संपूर्णपणे बंद करण्यात आला आणि 5 महिन्यामध्ये जवळपास 160 पेक्षा जास्त दिवसांमध्ये एकंदरीत हा जो काही टोटल लॉस जो होता तोडा पाहिला तर तो 183 कोटीपर्यंत PMPL ला झालेला आहे आणि ह्या 183 कोटीचा जो कोविडमुळे झालेला काही हा लॉस किंवा लॉस इन रेव्हेन्यू आहे याची विशेष तूट भरून काढण्याकरता आम्ही दोन्ही महानगरपालिकेला 60 आणि 40 जो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा जो आपला GR आहे त्याच्या अनुरूप 110 कोटी पुणे महानगरपालिका आणि जवळपास 72 ते 73 कोटी रुपये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आग्रुप स्वरूपाचं मदत आपल्या PMPL ला द्यावी अशी आम्ही विनंती केलेली होती। आज जर पाहिलं तर मी हा जो काही तुटवडा आहे त्या तुटवड्याच्या करता PMPL मध्ये मागील डिसेंबरपासून जे वेगवेगळे लोकांचे देणे जर आपण पाहिले की त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडं MNGL चा गॅसवरती आपल्या बसेस चालू आहेत। मार्च 22 नंतर जरी आपल्याकडं बसेस सेवा नागरिकांच्याकरता बंद असली तर रोजच्या जवळपास 250 ते 300 बसेस आपण अत्यावश्यक सेवेकरता दोन्ही महानगरपालिकेला पुरवत होतो। मधल्या काळामध्ये विमानतळावरती किंवा रेल्वे स्टेशनवरती जाणारे जे काही प्रवासी होते जे परप्रांतीय होते यांच्याकरता एक विशिष्ट सेवा आपण उपलब्ध करून दिली। तर ह्या मागील 5 महिन्यामध्ये जरी आपल्याकडं नागरिकांच्याकरता ही सुविधा बंद असली तर अत्यावश्यक सेवेकरता जी आपण ज्या पद्धतीने सुरू केली त्याचबरोबर आपल्याकडं जो काही सेवकवर्ग होता हा पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकंदरीत जवळपास 4,800 सेवक हे कोविडच्या ड्युटीकरता आपण वर्ग केलेले होते जे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेकरता कोविडची ड्युटी करत होते आणि यावरती जो झालेला एकंदरीत खर्च प्रत्यक्ष झालेला खर्च PMPL चा पाहिला तर तो पुणे क्षेत्रामध्ये जवळपास 35 कोटीच्या आसपास जातो आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रामध्ये जवळपास तो 17 ते 18 कोटीच्या आसपास जातो। याच्यामध्ये प्रत्यक्ष जो बसचा वापर झालेला आहे जे सेवक आपण ज्या पद्धतीने उपलब्ध करून दिलेले होते तर हे ॲक्च्युअल पेमेंटच्याकरता सुद्धा आम्ही वेगळ्याने दोन्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला विनंती केलेली आहे की ॲक्च्युअल जे बिल किंवा जी सेवा PMPL च्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्या बदल्यामध्ये ती रक्कम आपल्याला उपलब्ध करून द्यावी आता म्हणून आहे। त्याचबरोबर आपल्याकडं जे पेन्शनकरता जे आपले रिटायर्ड सेवक आहेत त्यांचे जे काही प्रॉव्हिडंट फंड पेन्शनकरता आपल्याला जी पैसे रक्कम द्यावी लागते त्याची अमाऊंट जवळपास 9 ते 10 कोटीच्या आसपास आहे।
आरोग्य सुविधा करता जे वेगवेगळे हॉस्पिटलमध्ये आपल्याला मागील देयक आहे त्याची रक्कम जो 8 ते 9 कोटी आहेत, असे सर्व जे वेगवेगळे लोकांचे देयक आहेत त्याचबरोबर काही पगाराचे पैसे पाहिले तर 80 कोटी आज खर्च PMPL ला वेगवेगळ्या घटकांचा वेंडर्सचा वगैरे असं देयक असल्यामुळे दैनंदिन कामकाज चालवण्याकरता सुद्धा PMPL एक आगळीवेगळी अडचण. पुणे महापालिकेने मात्र PMPL ची कुठलीही थकबाकी नसल्याचा दावा केला आहे. गेल्या वर्षीची संचलन तूट ही पालिकेने आधीच दिलेली आहे. या वर्षीची संचलन तूट पुढच्या वर्षी दिली जाते असं सांगत राज्य सरकारने आता PMPL ला आर्थिक मदत करण्याची गरज आहे असं सांगत महापौरांनी आपली जबाबदारी झटकली आहे. मुळामध्ये PMPL ची जी काही दरवर्षी संचलन तूट असते ती दोन्ही महापालिका ही पुढच्या वर्षी देत असते. मागच्या वर्षीची संचलन तूट जे राज्य शासनाचा जो GR आहे त्याप्रमाणे यावर्षी जर जी संचलन तूट आहे ती पुढच्या वर्षी महानगरपालिका दर महिन्याला काही रक्कम त्याच्यामध्ये आलेल्या संचलन तूट अशी त्याप्रमाणे देते. याही वर्षी मागची संचलन तूट आहे ती दर महिन्याला जवळपास 12 कोटी 12.5 कोटी रुपये दर महिन्याला महानगरपालिका देते. आत्ता PMPL प्रशासनाचं जे काही म्हणणं येतं आहे की त्याच्यामध्ये कुठली थकबाकी वगैरे, तर थकबाकी कुठलीच नाही. जे कोरोनाच्या काळात मधल्या काळात जो ऑपरेशनल लॉसेस जो काही त्यांना जो झाला आहे त्याचं म्हणणं साधारणतः ते येतं आहे त्यांचं की त्याच्यामध्ये महानगरपालिकेने आम्हाला दोन्ही मदत करावी. आत्तापर्यंत कंपनी स्थापन झाल्यापासून जो शासनाचा GR आहे त्या GR प्रमाणे दोन्ही महानगरपालिका हे संचलन तूट आम्ही दरवर्षी देतो आहे. आजही कोरोनाच्या या सगळ्या काळामध्ये 100% हे आपल्याला मान्य आहे की PMPML ही जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे याला निश्चितपणे आता आर्थिक ताकद देण्याची गरज आहे. परंतु आमच्या महानगरपालिकेचं सुद्धा जर आपण विचार केला तर कोरोनाच्या या सगळ्या काळामध्ये मागच्या 7 महिन्यामध्ये जवळपास 350 ते 400 कोटी रुपये महापालिकेचे खर्च झाले आणि त्यामुळे महानगरपालिका तर निश्चितपणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालवण्यासाठी आम्ही तर कटिबद्ध आहोत. त्यासाठी जी काय मदत लागते ती आम्ही करतोच आहोत, अजूनही जी लागेल ती आम्ही करू. परंतु यासाठी नुकतंच मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलं आहे की पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अजून सक्षम करणं, ती चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी शासनानं सुद्धा ज्याप्रमाणे ST महामंडळाला 500 कोटी रुपये अर्थसहाय्य केलं त्याप्रमाणे पुण्याच्या या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला सुद्धा राज्य शासनानं आता आर्थिक मदत करण्याची गरज आहे. तशी विनंती मी त्यांना केली आहे. आम्ही दोन्ही महापालिका तर निश्चितपणे आम्ही करतो आहे, आमचं काम आहे. परंतु तरीसुद्धा या कोरोनाच्या सगळ्या काळामध्ये महानगरपालिकेची सुद्धा आमच्या आर्थिक परिस्थिती पाहिली तर आम्हाला सुद्धा आता आर्थिक मर्यादा या निमित्तानं आमच्या समोर उभ्या राहिल्यात आणि म्हणून आम्ही मदत करतोच आहे, पण राज्य शासनांनी सुद्धा याच्यामध्ये मदत करावी अशी आमची मागणी आहे. COVID-19 रुग्णांना प्रकृती बिघडल्यावर वेळेत ऑक्सिजन बेड मिळत नसल्याच्या घटना पुणे शहरात वारंवार घडत आहेत. अनेक रुग्णांचे ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुण्यातील तरुणांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून चक्क 2 ऑक्सिजन मशीनच खरेदी केल्या आहेत. आपापसात निधी उभारून खरेदी केलेल्या या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या छोटेखानी मशीन आज COVID-19 रुग्णांना देवदूत ठरत आहेत. COVID-19 रुग्णांना प्रकृती बिघडल्यावर वेळेत ऑक्सिजन बेड मिळत नसल्याच्या घटना पुणे शहरात वारंवार घडत आहेत. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. पुण्यातील तरुणांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून चक्क 2 ऑक्सिजन मशीनच खरेदी केल्या आहेत. आपापसात निधी उभारून खरेदी केलेल्या या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या छोटेखानी मशीन आज COVID-19 रुग्णांना देवदूत ठरत आहेत. वारजे व परिसरातील संतोष घोसाळे, अरविंद हाबडे, विश्राम ढोले, सुधीर मोरे, अमित शेख, शंकर बोडके, अशोक खत्री, दिनेश गोळे, नंदलाल नीत व आनंद सावंत या मित्रांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत सेव्ह लाईफ या व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. हा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला व यातून आपल्या परिसरातील व शहरातील होम क्वारंटाईन झालेल्या COVID-19 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज लागल्यास त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळेपर्यंत ऑक्सिजन पुरवठा करता यावा याकरता चक्क 2 ऑक्सिजन मशीन खरेदी केल्या. आपापसात पैसे जमा करून त्यांनी 2 मशीन खरेदी करून त्या 16 सप्टेंबरपासून परिसरातील रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरात जसजसं कोविडचे रुग्ण वाढत होते तसतसं ऑक्सिजनच्या कमतरतेच्या बातम्या माध्यमातून येत होत्या. आपण यात काही करू शकतो का याबद्दल मित्रांनी चर्चा केली व ऑक्सिजन मशीनची माहिती घेतली. मुंबईला जाऊन 2 मशीन खरेदी केले व लगेच आम्हाला कळलं की आमच्या भागात एका रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे. लगेच आम्ही त्या रुग्णाला ही मशीन दिली. खूप चांगलं वाटतंय की आज
आपण आपल्या नागरिकांसाठी काही ना काहीतरी करत आहो। आपल्यामुळे एखाद्याला जर मदत होत असेल तर यापेक्षा मोठं काम कोणतं, अशा भावना यावेळी अरविंद हाबळे यांनी व्यक्त केल्यात। ही मशीन वापरायलाही खूप सोपी असून हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचं काम ही मशीन करते। यासाठी कोणताही सिलेंडर किंवा टाकी याची गरज भासत नाही, फक्त लाईटवर ही मशीन चालते। आत्तापर्यंत 15 अधिक रुग्णांना या मशीनचा मोठा लाभ झाला आहे। यामध्ये कोंढवा, शिवने, वारजे, कर्वेनगर व हडपसरपर्यंत गरज असलेल्या रुग्णांपर्यंत आम्ही मशीन पोहोचवल्या आहेत। गरज भासल्यास शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही आम्ही ही मशीन रुग्णांना मोफत देणार आहोत, असेही यावेळी हाबळे म्हणाले। सध्या आपल्या शहरामध्ये जो ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो किंवा हॉस्पिटलमध्ये आपल्या ज्या कोरोनाच्या पेशंट्सना बेड्स मिळत नाहीत वगैरे अशा गोष्टी आपण ऐकत असतो, मग यावर तोडगा म्हणून आम्ही एक साधारण एक छोटी गोष्ट करायला सुरुवात केली। ऑक्सिजन बऱ्याच लोकांना फक्त ऑक्सिजनची गरज असते, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची गरज नसते किंवा त्यासाठी फक्त ऑक्सिजनसाठी त्यांना ॲडमिट व्हावं लागतं, अशा पेशंटसाठी हा घरगुती वापरण्यासाठी छान उपाय आहे। हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणून हे मशीन आहे, हे बाजारात मिळतं। हे आम्ही ग्रुपमध्ये कॉन्ट्रिब्युशन करून गरीब लोकांना मोफतपणे वापरण्यासाठी देत असतो। आत्तापर्यंत आम्ही 15 दिवसामध्ये आणून मशीन आणून 15 दिवस झालेले आहेत, त्यामध्ये साधारण 10-11 पेशंट्सला तरी आम्ही दिलेलं आहे। नाही, साधारण पेशंटची जशी गरज असेल आत्तापर्यंत आम्ही पुण्यामध्येच दिलेले आहेत, बाहेरने काही फोन आले पण त्यावेळेस फोन मशीन्स तेवढ्या अवेलेबल असायला हव्यात आपल्याकडं। आमच्याकडे फक्त 2 मशीन आहेत। पेशंटच्या प्रत्येकात अगदी भावनाप्रधान असतात, रुग्णाची त्यांचं प्राण जाईल की काय अशी ज्यावेळेस त्यांची अवस्था असते त्यावेळेस ह्या मशीन अतिशय योग्यरित्या चांगल्या प्रकारे काम करतात आणि पेशंटला एक मोठा दिलासा त्यातनं मिळत असतो। पेशंट प्लस त्याच्याबरोबरच्या त्याच्या नातेवाईकांनाही अतिशय त्याचा फायदा होतो आहे। पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेअंतर्गत शेतकी महाविद्यालय ते स्वारगेट या भुयारी मार्गातील आव्हानात्मक टप्पा सोमवारी पूर्ण झाला। शेतकी महाविद्यालय ते जिल्हा सत्र न्यायालय या दरम्यानच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे। टनेल बोरिंग मशीन TBM द्वारे 10 महिन्यात 1,600 मीटरच्या बोगद्याचे काम महामेट्रोकडून करण्यात आले आहे। आता नदीपात्राखालून बोगद्यासाठी खोदाईचा टप्पा येत्या काही दिवसात सुरू होणार आहे। शेतकी महाविद्यालय ते जिल्हा सत्र न्यायालय या दरम्यानच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे। टनेल बोरिंग मशीनद्वारे 10 महिन्यात 1,600 मीटरच्या बोगद्याचे काम महामेट्रोकडून करण्यात आले आहे। आता नदीपात्रात खालून बोगद्यासाठी खोदाईचा टप्पा येत्या काही दिवसात सुरू होणार आहे। मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये 5 किलोमीटर लांबीचा मार्ग हा भुयारी आहे। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून भुयारी मार्गाच्या कामाला प्रारंभ झालाय। भुयारी मार्गाचे काम लवकर होण्यासाठी प्रास्ताविक स्थानकांच्या ठिकाणी मोठा खड्डा करून त्याखाली बांधकाम करण्यात येते। भुयारी मार्गाचे काम टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने सुरू आहे। त्यासाठी चीन येथून ही यंत्र आणण्यात आली आहेत। शेतकी महाविद्यालयापासून भुयारी मार्गाचा बोगदा करण्यास सुरुवात झाली आणि सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयापर्यंत काम पूर्ण झाले। मेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, टाटा प्रोजेक्ट कंपनीचे राजेश जैन आणि बिने जोसेफ, मेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। मेट्रोच्या कामाचा हा ऐतिहासिक टप्पा आहे। मेट्रो नियोजित वेळेत धावावी यासाठी महामेट्रोकडून वेगात कामे सुरू आहेत। सुरक्षा नियमांना अधीन राहून गुणवत्तापूर्ण कामे करण्यात येत आहेत, अशी प्रतिक्रिया महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे। तर वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, पाहत रहा पुणे दर्पण न्यूज। डॉक्टर नवनीत मानधनी सरांचे एम्बिशियस कॉमर्स क्लासेस 11वी 12वीच्या बॅचेस जोरात सुरू, फक्त 15,000 रुपयात सर्व विषय। एम्बिशियस क्लासेस। गिरीवन प्रकल्प हा सरकार मान्य असल्याचा दावा करून खोटी प्रलोभने देऊन प्लॉट धारकांना आकर्षित करून विविध जमीन गटांची बेकायदेशीरपणे विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह ॲडव्होकेट जयंत रामबाऊ म्हाळगी आणि सुजाता जयंत म्हाळगी यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला आहे। अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी हा निर्णय दिला आहे। या प्रकरणी जयंत प्रभाकर बहिरट यांनी पौड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे। त्याशिवाय इतर 14 जणांनी न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयाने या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला होता। त्यानुसार पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। जयंत म्हाळगी, सुजाता म्हाळगी यांनी 25 वर्षापूर्वी गिरीवन प्रोजेक्ट सुरू केला। त्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे अध्यक्ष असून हा प्रोजेक्ट सरकारी असल्याचा दावा केला होता। फिर्यादींनी खरेदी केलेला प्लॉट सरकारी मोजणी करून देत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला। त्यावेळी फ्लॅट धारकांनी मोजणी करून घेतल्यावर त्यांना फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले।
14 जणांची सुमारे 96,99,000 रुपयांची फसवणूक झाल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याविरोधात तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। अर्जदारांकडून हा 5 ते 7 वर्षापूर्वी करारनामे करण्यात आले असून हा दिवाणी दावा असल्याचा दावा करण्यात आला। गोखले हे कंपनीचे अध्यक्ष असल्याची बाब कंपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये दिसून येत नाही। तसेच त्यांची ग्राहकांच्या खरेदी खात्यावर स्वाक्षरी नाही। त्यांनी गुंतवणूकदारांकडून कुठलाही मोबदला स्वीकारलेला नाही। FIR मधील कोणत्याही आरोपींशी गोखले यांचा संबंध नसल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट ऋषिकेश गानू यांनी केला होता। गोखले यांच्या जामीन अर्जाला सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला होता। गोखले हे संबंधित कंपनीचे अध्यक्ष असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। गोखले यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असल्याने पुढील तपासासाठी त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा असे युक्तिवाद ॲडव्होकेट सप्रे यांनी केला होता। तसेच हा गंभीर गुन्हा असून COVID-19 काळात साक्षीदार हे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्याकडे तपास करता आलेला नाही। जर आरोपींना जामीन मंजूर केला तर ते साक्षीदारांना आणि तक्रारदारांवर दबाव आणू शकतील। जयंत माळगी यांनी विक्रम गोखले हे अध्यक्ष असल्याचे आपल्या जबाबात म्हटले आहे। तर गोखले यांनी आपला सुजाता फार्मशी काही संबंध नाही, आपण केवळ पब्लिकेशनचे अध्यक्ष असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीत घेऊन तपास करणे आवश्यक आहे। तिघाही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून ते दबाव टाकण्याची शक्यता असल्याने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी सरकार पक्षाने केली। न्यायालयाने ती मागणी मान्य करून अटकपूर्व जामीन फेटाळलाय। सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात अर्ज करण्यास मुदत मिळावी अशी विनंती बचाव पक्षाकडून न्यायालयात करण्यात आली होती, त्यामुळे न्यायालयाने या निकालास 17 ऑक्टोबर पर्यंत स्थगिती दिली आहे। मुळशी तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील स्थानिक शेतकरी मौजे डोंगरगाव येथे गिरियोन प्रोजेक्ट आहे आणि या गिरियोन प्रोजेक्टने हजारो एकर शेतजमीन बेकायदेशीररित्या खरेदी विक्री करून प्लॉटिंग करून ते 33 मंथ्स विक्री केलेले आहेत। यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या तसेच प्लॉट होल्डरांच्या फसवणुकी केलेल्या आहेत। याबाबत अनेक तक्रारी पौड पोलीस स्टेशन सुपरिटेंडंट ऑफ पोलीस यांना केलेल्या असताना देखील कुठलीही दखल घेतली गेली नाही। न्यायालयास्तव मार्चमध्ये पोलिसांनी काही प्लॉट होल्डरांच्या तक्रारीवरून FIR दाखल केली। सदर प्रकरणामध्ये विक्रम गोखले यांनी बेल ॲप्लिकेशन केले असता आपण जाणूनबुजून प्लॉट होल्डरांची फसवणूक केलेली आहे, बेकायदेशीर प्रोजेक्ट असताना देखील कायदेशीर असल्याचं भासवून लोकांच्या फसवणूक केलेल्या आहेत, पैसे कमवलेले आहेत, यास्तव त्यांचं बेल ॲप्लिकेशन रद्द करून पुढील योग्य ती कारवाई पौड पोलिसांनी करावी अशा स्वरूपाचा आदेश पारित करण्यात आला। माझी मागणी अशी आहे की मी स्थानिक शेतकरी म्हणून आमच्या अनेक शेतकऱ्यांच्या एकरामध्ये जमिनी बळकवलेल्या आहेत, बळकवून 33 मंथ्स विक्री करून त्यांची बांधकामं आज आमच्या जागेमध्ये आहेत। आम्हाला आमच्या जागा कल्टिवेट करताना अनेक अडीअडचण निर्माण होत आहेत, आम्हाला कोर्ट कचऱ्या विनाकारण फेस करावं लागत आहे। तरी याच्यामध्ये संघटित गुन्हेगारी झालेली आहे। सुजाता फार्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा जो काही गिरियोन प्रोजेक्ट आहे यांनी संघटित गुन्हेगारी करून अनेक शेतकऱ्यांची अनेक प्लॉट होल्डरांची आर्थिक फसवणूक केलेली आहे, तरी यांच्यावरती मोकांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे। कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीसाठी अनेक बँकांनी वसुली एजंट्स नेमले असून धमक्या देऊन जबरदस्तीने ते वसुली करतात। त्यांना आपण सर्वांनी पायबंद घालून ही लढाई आपण सर्वजण एकत्र मिळून लढायची आहे। घाबरू नका, आपले अधिकार जाणून घ्या। कोणालाही असे धमकीचे कॉल्स येत असतील तर माझ्याशी व माझ्या टीमशी संपर्क करा असं आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केलंय। नमस्कार, बरेच दिवस झाले आपल्याला माझ्या कानावरती बरेच नागरिकांच्या तक्रारी येत आहेत की आपल्या बँक्सकडनं रिकव्हरी सुरू झाली आणि जी रिकव्हरीची मेथड आहे ती बरोबर नाही आहे, त्याच्यात खूप दमदाटी होती आहे आणि त्याच्याने खूप नागरिक त्रस्त आहेत। त्या अनुषंगाने मी 24 तारखेला आपले जे फायनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामनजी त्यांना पत्र लिहून हे कळवलं की फोर्स्ड रिकव्हरी मेथडॉलॉजी ही थांबवली पाहिजे तातडीने। आणि आपले जे MOS फायनान्स आहेत अनुरागजी ठाकूर त्यांना पण मी पत्र लिहिलं आणि आपल्या कलेक्टरांना आणि डिव्हिजनल कमिशनरांना पण पत्र लिहून सांगितलं। त्या हिशोबाने मला कलेक्टरांनी अश्युअर केले की ते सर्क्युलर बँकेला काढणार आहेत की कुठल्याही प्रकारची फोर्स्ड रिकव्हरी नसली पाहिजे। पण तरीही आपण जागरूक नागरिक म्हणून काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, काही तज्ज्ञांशी बोलून मला जी माहिती मिळाली ती आपल्याशी शेअर करतो। मुळामध्ये आपल्याला कोणीही समजा बँकेच्या तरफे फोन केला आणि सांगितलं आपल्याला की तुम्ही पैसे भरलेच पाहिजे, तर त्याला पहिला हा प्रश्न विचारला पाहिजे की तो डेप्ट रिकव्हरी एजंट आहे का आणि असला असता त्याची सर्टिफिकेट त्याच्याकडे आहे का। हे नसल्यास हे RBIचे नॉर्म्स आहेत त्यामुळे त्याकडे असलंच पाहिजे, त्याशिवाय तो तुम्हाला फोन करूच शकत नाही। दुसरं, तुमच्या घरी अनलेस अँड अंटिल तुमचा अकाउंट NPA असेल, मग NPAचा अर्थ काय की 3 महिने झाले तुमचे हप्ते बुडलेत मॉनिटोरियम पिरियड सोडून,
म्हणजे 31 ऑगस्ट अखेर समजा तुमचे 3 महिने मॉनिटरिंग पिरियड सोडून समजा भरले नसतील तर अकाउंट तुमचं एनपीए असतं, आणि एनपीए असेल तरच तुमच्याकडे व्हिजिट करू शकतो, अन्यथा तो व्हिजिट तुम्हाला करू शकत नाही. त्याच्यामुळं तुमचं अकाउंट एनपीए नसेल तर तुम्ही काही काळजी करायची गरज नाही, कारण सुप्रीम कोर्टची ऑर्डर जी शेवटची आहे की 31 ऑगस्ट पर्यंत कुठलंही अकाउंट जे डिक्लेअर्ड एनपीए नव्हते त्यांना इथून पुढच्या फर्दर नोटीस पर्यंत सुद्धा एनपीए डिक्लेअर केले जाणार नाही. त्याच्यामुळं कुठल्याही बँकेचा माणूस आला तर त्याला नक्कीच हे तुम्ही बिलकुल सांगू शकता. त्याच पद्धतीने समजा तुम्हाला जास्तच कुणी त्रास द्यायला लागला तर तुम्ही सरळ सांगायचं की आम्ही बीओ कडे कंप्लेन करू किंवा पीएम पोर्टलला आम्ही तक्रार करू, आणि तिथं म्हणजे हे बँकेनेच अपॉइंट केलेले लोकायुक्त आहे त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करा. आपण म्हणायचं की आम्ही तिकडे तक्रार करतो आणि तुम्ही तिकडे तुमचं म्हणणं मांडा, पण आम्हाला हॅरस करायचं नाही. आणि त्याच्यात समजा तुम्हाला समाधान नाही लाभलं तर आपण 1 महिन्यानंतर आरबीआयला पत्र लिहून तक्रार नोंदवू शकतो. आणि शेवटचं म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त कोणी त्रास दिला आणि खूपच दमदाटी करायचा प्रयत्न केला तर तुम्ही ह्युमन राईट्सला सुद्धा पत्र लिहू शकता, आणि सायबर क्राईमला सुद्धा खूप अग्रेसिव्ह बिहेवियर असेल तर प्रयत्न करू शकता. तर आपण हे आपले हक्क आहेत हे विसरलं नाही पाहिजे, आणि आपण ही लढाई एकत्र लढली पाहिजे, आणि आपल्याला कुठलीही फोर्स रिकव्हरी मेथोडॉलॉजी जी बँकेची चालू आहे त्याला आपल्याला हाणून पाडायचं आहे. ह्या सगळ्यामध्ये मी तुमच्या बरोबर आहे. कुठलीही शंका असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, आणि आपण मी तुमच्या प्रश्नांना तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल त्यात पूर्ण तुमची मदत करेल एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ऑनलाईन जागतिक विज्ञान धर्म आणि तत्वज्ञानावर आधारित 6व्या वर्ल्ड पार्लमेंटचे 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड लिखित फ्रेंड्स यू मे बिलीव्ह इट ऑर नॉट या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ व 6व्या वर्ल्ड पार्लमेंटचा उद्घाटन समारंभ 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:15 होणार आहे. या समारंभासाठी छत्तीसगडच्या राज्यपाल श्रीमती अनुसया या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारताचे केंद्रीय राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल हे सन्माननीय अतिथी असतील. तसेच अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, जगविख्यात संगणकतज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर आणि सुप्रसिद्ध विद्वान व साधक स्वामी योगी अमरनाथ हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येणार आहे. तसेच MIT WPU वर्ल्ड पीस फेलोशिपचा शुभारंभ होणार आहे. या 3 दिवस भरवल्या जाणाऱ्या वर्ल्ड पार्लमेंटमध्ये 10 सत्रे असतील. यात खालील विषयांवर चर्चा होणार आहे. जागतिक शांतता आणि मानवतेच्या रक्षणासाठी गांधीवादी तत्वज्ञानाला प्रोत्साहन देण्याची गरज, जागतिक शांततेत भारताची भूमिका यावर विशेष सत्र, विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात शांतता आणि सुसंवाद नांदेल यावर परिसंवाद, SDG 17 ध्येयप्राप्तीसाठी भागीदारी डॉक्टर हे मानवी अस्तित्वाचे आणि शांतीचे देवदूत, COVID-19 काळात अशा विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहे. या 3 दिवस चालणाऱ्या वर्ल्ड पार्लमेंटमध्ये जागतिक स्तरावरील विद्वान, तत्वज्ञ, धर्मगुरू, शास्त्रज्ञ, कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ, समाजचिंतक व इतर क्षेत्रातील नामवंत व तज्ज्ञ वक्ते सहभागी होणार आहेत. येत्या 1 ऑक्टोबरला रक्तदान मास या दिनानिमित्त शहर व तालुका पातळीवर सहकार तत्वावर आधारित रक्तदात्यांची रक्तपेढी सुरू करण्यात यावी, खासगी रक्तवाहिन्यांनी दर शाश्वत करावं अशी मागणी रक्तहित वर्धिनीचे अध्यक्ष चंद्रशेखर शिंदे यांनी केली आहे. नमस्कार, मी चंद्रशेखर शिंदे, रक्तहितवर्धिनी सामाजिक संस्था श्री क्षेत्र लाल महाल. रक्तहितवर्धिनी सामाजिक संस्था गेली 10 वर्ष रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये प्रबोधन प्रसार प्रचार करण्यासाठी काम करते, आणि इथं माझ्याबरोबर जे असणारे सगळे आम्ही रक्तदान शिबिर संयोजक रक्तदानाचं कार्य करत असतो. तर रक्तहितवर्धिनी संस्थेने आज जी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली ती परवा दिवशी 1 ऑक्टोबर हा रक्तदान मास दिन म्हणून, रक्तदात्यांचा दिवस म्हणून साजरा केला जातो रक्तदानाच्या क्षेत्रात. आणि या दिवसाच्या निमित्ताने रक्तहितवर्धिनी संस्थेच्या वतीने आम्ही काही 2-3 ज्या मागण्या गेले 5-6 वर्षापासून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री माननीय राजेशजी टोपे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं. आत्ता परवा अधिवेशन झालं, त्याच्या आधीसुद्धा आम्ही निवेदन दिलं, आणि त्याच्यामध्ये ज्या आमच्या 2-3 मागण्या आहेत की खाजगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तपिशवीची किंमत कमी असावी, रास्त असावी, ही मागणी गेले 5-6 वर्षापासून करतो आहे. शहर किंवा तालुका राज्य पातळीवर रक्तदात्यांची रक्तदान प्रबोधन कमिटी शासनाने घोषित करावी,
ह्याच्यासाठी सुद्धा महाराष्ट्राचे तत्कालीन आरोग्य अन्न औषध मंत्री गिरीशजी बापट साहेब यांच्याबरोबर सुद्धा आमची मंत्रालयामध्ये मीटिंग झाली होती आणि त्यांनी रक्तदान प्रबोधन कमिटी या विषयाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला होता, परंतु त्यांच्याकडून अजूनपर्यंत आम्हाला आता काही रिप्लाय मिळालेला नाही, पण बापट साहेबांनी सुद्धा ह्याला दुजोरा दिलेला होता. नंतर किमती कमी असाव्यात म्हणून अगदी 2014 पासूनचे जे आरोग्यमंत्री आहेत डॉक्टर दीपक सावंत असतील शिवसेनेचे, नंतर एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आणि आत्ताचे जे आरोग्यमंत्री आहेत यांनीसुद्धा अगदी कमिशनर ऑफ हेल्थ मिनिस्ट्री यांना आत्ता परवा दिवशी मला त्यांनी निवेदन जे दिलं त्याच्यामध्ये रिमार्क मारून दिला आहे की कमिशनरला आयुक्तांना त्यांनी सांगितलं आरोग्याच्या की याच्यावरती योग्य ती कारवाई करून तत्काळ ह्या प्रकरणाला मार्गी लावावं आणि किमती रास्ता असाव्यात म्हणून त्यांनी त्याच्यावर रिमार्क मारून दिलेला आहे. आणि त्याच्याबरोबर मग आमच्या 2 मागण्यासुद्धा होत्या कमिटी, आणि दुसरी एक महत्त्वाची मागणी होती की रक्तदात्यांची रक्तपेढी का नसावी शहर किंवा जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर, कारण इतर ज्या रक्तपेढ्या आहेत ह्या खाजगी रक्तपेढ्या आहेत काही हॉस्पिटलला अटॅच असलेल्या. नंतर सरकारी पुण्यामधलं उदाहरण घेतलं तर पुण्यात 2 सरकारी रक्तपेढ्या आहेत, ससून आणि औंध रक्तपेढी, आणि दुसरी आहे ती अनुदानित रक्तपेढीचा प्रकार. तर अनुदानित रक्तपेढ्यासुद्धा शहर पातळीवर, आता पुणे शहरात जवळपास 30-35 रक्तपेढ्या ॲक्टिवेट आहेत, याच्यातल्या जवळपास 20-21 रक्तपेढ्या ह्या अनुदानित आहेत, 2 शासकीय आहेत आणि बाकीच्या खाजगी. तर हे जे काही सगळं प्रकरण आहे तर त्या सेक्टरवर त्या रक्तपेढ्या त्यांचं काम करतात आणि त्या रक्तपिशव्यांची किंमत इथं घेऊनच रक्त दिलं जातं रुग्णाला. तर मग आम्ही म्हटलं रक्तदाते तर निरपेक्ष भावनेने रक्तदान करतात, तर मग या रक्तदात्यांची पण एक रक्तपेढी असावी. आणि आम्ही आवाहन करतो या माध्यमातून या रक्त हितवर्धिनी सामाजिक संस्थेच्या वतीने, जे जे पुणे शहर पातळीवर रक्तदान शिबिरात गेल्या अनेक वर्षापासून कार्य करतायत अशा सन्माननीय रक्तदात्यांनी आणि शिबिर संयोजकांनी या कार्यामध्ये सहभागी व्हावं. रक्तदात्यांची रक्तपेढी ही असली पाहिजे आणि इतर रक्तपेढ्यांप्रमाणेच काम करेल, परंतु रुग्णांना त्यांच्यापेक्षा चांगल्या दर्जाची सेवा आणि त्याच्यापेक्षा कमीत कमी किमतीतसुद्धा रक्त देण्याचा आम्ही प्रयत्न करू. रक्तदात्यांना तिथं प्राधान्य असेल, सगळ्या सुविधा असतील, या सगळ्या चांगल्या हेतूने ही रक्तपेढीसुद्धा शहर पातळीवर असावी असंसुद्धा आम्ही निवेदन मंत्र्यांना दिलेलं आहे, मंत्री महोदयांना. आणि त्याच्यामधून आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून महाविकास आघाडीचं जे सरकार आहे, आपल्या महाराष्ट्राचे जे ज्येष्ठ नेते जुने जाणते नेते आहेत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, हे सुद्धा सहकाराच्या क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं कार्य आहे आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांचं सहकार्य आम्हाला मिळावं या प्रमाणे हेतूने आम्ही आज ह्या रक्त हितवर्धिनी सामाजिक संस्थेच्या वतीने 1 ऑक्टोबर रक्तदान मास दिनानिमित्त ही घोषणा करत आहोत. धन्यवाद. जय. पुन्हा एक नजर हेडलाइन्सवर. ड्रग्ज प्रकरणी 4 व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून उपयोग नाही, त्यांच्या मुळापर्यंत जाण्याची गरज. सुप्रिया सुळे. पीएमपीएमएलकडे इंधन वेतनासाठीही नाहीत पैसे. दोन्ही महापालिकेकडून तब्बल 183 कोटी रुपये येणे बाकी. कोरोना रुग्णांना घरीच केला जातो ऑक्सिजनचा मोफत पुरवठा. पुण्यातील तरुण मित्र ऑक्सिजन मशीनद्वारे रुग्णांना देत आहेत मोफत सेवा. आणि भुयारी मेट्रो मार्गिकेतील आव्हानात्मक टप्पा पूर्ण. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.